नमस्कार, मी विशाल परदेशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुप्रभात, जाणून घेणार आहोत गावकुसातल्या महत्त्वाच्या घडामोडी। अर्थात सुरुवात करतो आपण पावसाबद्दलच्या घडामोडीने। कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले। धरणाच्या 5 दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पूरस्थिती अति गंभीर होण्याची भीती आहे। दरम्यान राधानगरी कणकवली मार्ग पुन्हा बंद करण्यात आला, तर 227 गावांमधून 22,285 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं। कोल्हापुराला पुराचा तडाखा बसला आहे, त्यातून रमणमाळा हा भागही सुटलेला नाही। या भागात पाणीच पाणी झालं आहे, इतकं की इथं नागरिकांना रस्त्यांवरून बोटी चालवाव्या लागतात। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलजवळ पुणे बंगळुरू महामार्गावर अद्यापही 4 फूट पाणी आहे। दूधगंगा वेदगंगा नद्यांचं पाणी रस्त्यावरती आलंय। बेळगावच्या रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसते। कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी इथं रेल्वे मार्गावर पाणी आलं आणि हे पाणी जरी कमी असलं तरी रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला मात्र मोठी पूरस्थिती निर्माण झाली असून जीव धोक्यात घालून अनेक तरुण आणि नागरिक या रेल्वे रुळावर सध्या गर्दी करतात। कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि या भागातल्या काही रहिवाशांनी आपल्याच घरात राहणं पसंत केलं आहे। मात्र पाण्याची पातळी वाढल्यामुळे अखेर कयाकी बोटमधून 11 जणांना बाहेर काढण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे। कांसा आणि वारणा या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केलं असून शाहूवाडी तालुक्यातल्या सोंडोली गावाजवळून वाहणाऱ्या या दोन्ही नद्यांचं पाणी हजारो हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने पीक कुजण्याची भीती निर्माण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीला महापूर आला आणि यामुळे तालुक्यातील सगळे रस्ते बंद झाले असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे ऊस आणि भात पिकांचं मोठं नुकसान होणार आहे। कोल्हापूर गारगोटी मार्ग पुरामुळे बंद झाला आहे। वेदगंगा दूधगंगा नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत। इथल्या मुधा पिटा परिसरात पूरस्थिती गंभीर बनली आहे। सातारातल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातल्या चाफळ विभागातील डेरवडी इथं जमीन खचली आहे। 1 ते 1.5 किलोमीटर परिसरातील जमीन खचली असून त्यामुळे गावकरी भयभीत झालेत। लवकरात लवकर रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे। कणकवली शहरातील कलमट भागातल्या घरांमध्ये काल रात्री अचानक पाणी घुसलं। पाऊस नसतानाही हे पाणी नेमकं कसं आलं या भीतीने लोक घराबाहेर पडले। कणकवलीपासून जवळच झालेल्या ढगफुटीमुळे हे पाणी आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। या ढगफुटीमुळे कणकवली शहरालगत वाहणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे हे पाणी आल्याचं कळत आहे। कोकणात मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्गात पिलारी धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आला आणि यामुळे दोडामार्ग तालुक्यातल्या मणेरी पुलावर दोन्ही बाजूने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। खबरदारीचा उपाय म्हणून दोडामार्ग बांदा मार्ग पोलीस प्रशासनानं बंद केला। सिंधुदुर्ग मालवणमध्ये पडत असलेल्या पावसाने तळ कोकणातलं जनजीवन विस्कळीत झालंय। शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी स्वतः मालवण तालुक्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला। वैभव नाईक यांनी एका छोट्या होडीतून चेदवण गाव गाठलं आणि तिथल्या पूरग्रस्तांना दिलासा दिला। मालवण तालुक्यातल्या चेदवण काळसे गावाला कर्ली नदीच्या पुराचा विळखा पडला। कोयना धरणातून पाणी सोडल्यानं तसंच कृष्णा कोयना नदीचा संगम कराडमध्ये होत असल्यानं पुराचा संपूर्ण वेढा कराड शहराला बसला आहे। ड्रोनच्या माध्यमातून शहराची ही दृश्य आम्ही घेतली आहे। कोल्हापूर सांगलीत महापुराचं थैमान सुरू आहे आणि मुंबईत बंगळुरू हायवे बंद आहे। मंगळवारी आणि बुधवारी गोकुळनं दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे गुरुवारी मुंबई पुण्यात दूध टंचाई भासणार आहे। बुधवारी मुंबईला 2.25 लाख दुधाचा तुटवडा जाणवला। गेल्या आठवडाभरात दूध संकलन घटल्यानं दूध उत्पादकांचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा आणि भीमा नदीच्या संगमाची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। नीरा नृसिंहपूर पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नीरा आणि भीमा नदीचा हा महासंगम होतो आणि या तो संगम नक्की कसा होतो याचे ड्रोन व्हिज्युअल्स या ड्रोन व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना हे दृश्य दाखवतोय। 4 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील कोतवाद गावाला जोडणारा मुख्य रस्ता दुभंगला। मुख्य रस्ता आणि खचलेला भाग यामध्ये 10 फुटांचा खड्डा पडला असून गावांचा संपर्क तुटला आहे।
पालघरमध्ये जवार इथं चोथ्याच्यावाडीमध्ये रस्ता तुटला आणि यामुळे 35 गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे. सेल्वा जवार बायपास रोडला मोठा तडा गेला आहे. चोथ्याच्यावाडीजवळ संपूर्ण रस्ता तुटून पूर्ण रस्ताच वाहून गेल्याची घटना घडली आणि या भागातील परिसरातील नागरिकांचे आणि कॉलेज शाळकरी आणि त्याचबरोबर रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत. पुण्यामधली आपत्कालीन स्थिती कायम असल्यामुळे मुळशी भोर आणि मावळ या तीन तालुक्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्री स्कूल प्राथमिक आणि माध्यमिक अशा सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. यात महाविद्यालयांचाही समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात सध्या पुराने थैमान घातलं असून आतापर्यंत 1,40,000 बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एनडीआरएफची 10 पथकं सध्या कार्यरत आहेत आणि या पुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण कारणीभूत नाही तर अतिवृष्टी आणि दूधगंगा पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या बॅकवॉटरच्या फुगवट्यामुळे ही परिपूर स्थिती निर्माण झाली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा मिरजच्या पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या तुकड्या आणखी वाढवण्याची मागणी जयंत पाटलांनी केली आहे. सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जयंत पाटलांनी ही मागणी केली. सांगलीतील बसस्टँड पुराच्या पाण्यानं वेढला आहे. बसस्टँडवर गुडघाभर पाणी साचलं आहे आणि त्यामुळे सांगलीतल्या एसटी महामंडळाच्या बससेवेवरही काहीसा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. कोकणातला पूरही अजून कमी झालेला नाहीये. जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झालेली असली तरी राजापूर शहरात अजूनही पाणी भरलेलं आहे. सिंधुदुर्गातही मसुरे गावात पाणी भरलेलं आहे. हायवेवर अनेक ठिकाणी झाड पडल्यामुळे महामार्ग बंद आहे. तर रायगडमध्ये महाड शहराला महापुराचा विळखा पडला. पंढरपूरकडून मंगळवेढा आणि कर्नाटककडे जाणाऱ्या मार्गावरील गोपाळपूर इथला जो पूल आहे तो पाण्याखाली गेला. गोपाळपूरमधील पुलाजवळील चौकात जवळपास 10 फूट पाणी आहे. गोपाळपूर इथले लोक जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी आता त्यांना पंढरपूरमध्ये यावं लागतं आणि आता बोटीच्या माध्यमातून या सगळ्या वस्तू घेण्याकरता त्यांना ये जा करावी लागते. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. भामरागड तालुक्यातल्या 100 गावांचा संपर्क तुटला आहे. पर्लकोटा नदीवरील पुलासह आलापल्ली ते भामरागड दरम्यानच्या अनेक पूल पाण्याखाली गेले. सध्या उजनी धरणातून 1,50,000 क्युसेक्स आणि वीर धरणातून जवळपास 70,000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला. नदीकाठच्या गावांमधील लोकांचं स्थलांतर करण्यासाठी यंत्रणांची चांगलीच तारंबळ उडाली आहे. तर उजनी धरणामधून ज्यादा पाणी सोडण्यात आल्यामुळे मंगळवेढा ते सोलापूर महामार्गही बंद करण्यात आला. रायगड महाड तालुक्यात पूर परिस्थिती अजून आहे तशीच आहे. एनडीआरएफ आणि आर्मीचे जवान अडकलेल्या लोकांना बाहेर काढतात. सावित्री आणि काळ नदीचं पाणी वाढतंय. असाच पाऊस राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील महाड शहराला सावित्री टोल सर्वच नद्यांनी विळखा घातला असून महाड आणि शहर त्याचबरोबर आजूबाजूच्या काही गावांना धोका निर्माण झाला आहे. मात्र पावसाने थोडी विश्रांती दिल्याने पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. परंतु पाऊस पुन्हा सुरू झाल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते. अजूनही धोका टळलेला नाही आहे. शहराच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे जलमय झाला. 2 दिवस महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी थेट बाजारपेठेत शिरलं आणि त्यामुळे 9 ते 10 फूट पाणी महाड शहरात शिरलं. या पाण्यासोबतच एक मगरही महाड शहरामध्ये दिसली. ही मगर एका घराच्या छतावर जाऊन बसली. मात्र या मगरीच्या भीतीनं नागरिक चांगलेच भयभीत झाले होते. गोव्यामध्ये दरड कोसळतानाची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र ही दरड कोसळल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय. राज्य महामार्गावरील दौंड अहमदनगर शहराला जोडणारा सोनवडी गावाजवळील पुलाला पुराच्या पाण्यामुळे तडे गेले आहेत. तरीही या पुलावरून जड वाहतूक होते. या पुलाकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर सावित्री नदीचा जसा पूल वाहून गेला तशी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरचे डांबर वाहून गेल्यामुळे रस्त्याची चाळण झाली. सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याणनगर महामार्गाला जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात भेगा पडलेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून आज संध्याकाळच्या सुमारास करंजाळे गावाच्या हद्दीत हा महामार्ग खचला आहे आणि त्यामुळे कल्याणनगर महामार्ग मड पारगाव ते माळशेज घाट वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने या ठिकाणावरून प्रशासनाने जड वाहतुकीसाठी महामार्ग बंद केला आहे. पुणे बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर सांगली जिल्हा हद्दीवर किणी गावाजवळ महामार्ग छेद करणाऱ्या वारणा नदीला पूर येऊन पुराचं पाणी महामार्गावरती आलेलं आहे. त्यामुळे पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सातारा ते कराडच्या दरम्यान थांबवण्यात आली असून हायवेवर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. तर वारणा नदीचा पूर ओसरेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे.
पुणे बंगळूर हायवेवरील वारणा नदीच्या काठी असलेलं सांगली जिल्ह्यातील कडेगाव हे छोटंसं गाव आणि गावातील जवळजवळ 100% घरं पाण्याखाली आहेत. बहुतांशी घरांमध्ये कमरे एवढं पाणी आणि काही घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील 2 नंबरचं असलेलं उजनी धरण आज 100% भरलं आहे. राज्यातील सर्वाधिक पाणीसाठा असलेलं हे धरण आहे. 39 वर्षात 31 वेळा उजनीनं 100 गाठले. शेतकऱ्यांबरोबरच उद्योगधंदे, कारखानदार आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. दरम्यान पुण्याकडच्या धरणातून होत असलेल्या मोठ्या प्रमाणावर जो विसर्ग होतोय त्यामुळे उजनी धरण भरलं आहे. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला. पलूस तालुक्यातील कृष्णा काठावर अमणापूर, बुरली, धनगाव, भिलवडीत महापूर आलेला आहे. कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे गेल्या 2 दिवसात पलूस तालुक्यातील कृष्णा काठावर महापुराचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतोय. गेल्या 12 दिवसात पावसाने थैमान मांडलेल्या पलूस तालुक्यातील अमणापूर, विठ्ठलवाडी, बुरली, धनगाव, भिलवडी, संतगाव, सूर्यगाव, अंकलखोप अशा अनेक गावांमध्ये महापुराचा जलतांडव सुरूच आहे. खंडाळ्यामध्ये ओढा ओलांडताना एक तरुण बाईकसह पुरात वाहून गेलाय. तरुण अद्यापही बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे. दरम्यान पुराच्या पाण्याशी नागरिकांनी खेळ करू नये आणि पाण्यात उतरू नये असं प्रशासनाकडून सांगितलं जात असतानाही या युवकानं केलेली घाई त्याला नडली आहे. अतिधाडस करणं एका युवकाच्या अंगलट आलंय. इरई नदीत कारसह वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आलाय. सूरज बिबटे असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे. चंद्रपूर शहराजवळच्या भटाळी दुर्गापूर मार्गावर काल ही घटना घडली. भटाळी गावाजवळील इरई नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी असल्यामुळे हा पूल बंद होता. अश्रूंची झाली फुले नाटकाचा कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड दौरा रद्द करण्यात आलेला आहे. सोबत भावेने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. प्रेक्षक संकटात असताना आम्ही प्रयोग करणार नाही, पूरपरिस्थिती सुधारल्यानंतर प्रयोग करू असं त्यांनी सांगितलं. सांगलीवरून महापुराचं संकट टाळावं म्हणून आता देवाचा धावा करायला सुरुवात करण्यात आली आहे. सांगलीतल्या एका घरात सामुदायिक जप साधना करण्यात आली. अनेक घरांमध्ये सध्या जप, भक्तांवर संकटमोचन जप आधी जप केले जातात. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी पावसाने पूरस्थिती निर्माण केलेली असली तरी दुष्काळाशी झगडणारा महाराष्ट्र मराठवाडा जो आहे तो अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस बरसावा म्हणून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता चक्क देवाकडेच धाव घेतली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही पाऊस पडावा म्हणून परंडा तालुक्यातील सोनारी, डोंजा, मुगावातल्या ग्रामस्थांनी सिना कोळगाव धरणातील कल्याण महाराज मठात पूजा सुरू केली. सातारा जिल्ह्यातील पाटणलाही पुराचा तडाखा बसला आणि यावेळी आमदार शंभूराजे देसाईंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन बचाव कार्यासंबंधी मार्गदर्शन केलं. जलपूजन केल्याशिवाय पाणी कपात रद्द करणार नाही असा हट्ट करत पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी पाणी कपातीचा निर्णय रोखून धरला होता. मागील 3 महिन्यांपासून या शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. मात्र आता मुबलक पाण्यापेक्षा अधिक पाणी असून देखील पाणी कपात रद्द केली जात नव्हती. अखेर पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी आपला हट्ट पूर्ण करत पवना धरणाचं जलपूजन केलं आणि पिंपरी चिंचवडकरांना नियमित पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा केला. पुराचा फटका केवळ ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्या ठिकाणीच नाही तर इतर भागांनाही बसताना दिसतोय. पुणे आणि खडकवासला साखळी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने निरा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहताना दिसतात. सध्या उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय त्यामुळे निरा आणि भीमेच्या संगमावर पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. निरा नरसिंगपूर गावाचा संपर्क तुटला आहे.